आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेनेतून सुरू असलेल्या या आउटगोईंगमुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. खासदार संजय मंडलिकांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात सामील होण्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत, तर खासदार धैर्यशील माने शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी इकबाल रेठरेकर यांनी. शिवसेनेचे अनेक आमदार बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. आता अनेक खासदार देखील एकनाथ शिंदेंच्या गटाच्या वाटेवर आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आहेत. एकूणच जिल्ह्यात काय परिस्थिती आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल पवार साहेब, आमदार तर गेलेलेच आहेत, त्याचबरोबर आता खासदार देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत अशी नाही, कालपासून ही चर्चा आहे. आज वर्तमानपत्रात आणि मीडियाच्या माध्यमातनं सोशल मीडिया माध्यमातनं मलासुद्धा माहिती मिळाली की ते वाटेवर आहेत. खरं अजून वाटेवर ही चर्चा आहे, चर्चेला तसं काय एवढं महत्त्व देणं मला असं मला वाटत नाही. कारण जोपर्यंत निर्णय होत नाही, जोपर्यंत ते स्वतः खासदार सांगत नाहीत की आम्ही शिंदे गटात गेलो आहे, त्यावर त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देणं योग्य ठरणं असं माझं मत आहे. कोल्हापुरातले संजय मंडलिक आणि धीरेशील माने हे दोन्ही खासदार देखील शिंदे गटात सामील होणार आहेत अशी चर्चा आहे. हे तर अशी चर्चा आहे. खरं मी तुमच्या माध्यमातून मी त्या दोघांना अशी विनंती करीन, नम्र विनंती करीन, कारण त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेले सहकार्य, शिवसैनिकांनी कोल्हापूरला केले कष्ट, कोल्हापूरकरांनी तुमच्या दाखवला विश्वास, मतदारांनी तुमच्या दाखवला विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोडंसं विचार करा हा की त्यांच्यामुळे आपण विजयी झालेलो आहोत. आपण आज आपण जो निर्णय घेणार असाल तर घेऊ नका, कारण कोल्हापूरकरांनी तुमच्या खूप विश्वास टाकलेला आहे, उद्धव ठाकरेंनी तुमच्या खूप विश्वास टाकला आहे, त्यांच्याकडनं तुमच्याकडनं त्यांना खूप आशा आहेत की अशा संकटकाळी तुम्ही उद्धव ठाकरे सोडून जाऊ नका अशी जिल्हाप्रमुख या नात्यांना माहिती त्यांना विनंती आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे खासदार असावेत आणि पर्यायानं म्हणजे दोन्ही खासदार शिवसेनेचे मिळालेले आहेत, तर हे कुठंतरी शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं होतं त्यांना निवडून आणण्यासाठी. तुम्ही खूप चांगला प्रश्न उपस्थित केला तुम्ही. हा खरं तर शिवसेना प्रमुखांचं कोल्हापूरवर खूप प्रचंड प्रेम आहे. जेव्हा जेव्हा कुठलीही निवडणूक असू दे, काही मोहीम कुठली असू दे, आई अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापूरमधून ते सभा घेऊन सुरुवात करायचे आणि त्यांची एक खंत होती, माझ्या कोल्हापूरमध्ये आपला इथं आमदार होऊ शकतो आणि खासदार का होऊ शकत नाही, ही त्यांची खंत होती. आणि मागच्या निवडणुकीत म्हणजे संजयदादा मंडलिकांच्या आणि धैर्यशील माने साहेबांच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी साहेबांचं स्वप्न, मोठ्या साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं ह्या जिद्दीनं रात्रंदिवस पळाले, हाडाचं काढे केले, रक्ताचं पाणी केलं, हे सुद्धा त्यांनी विसरू नये. तुम्ही गटाचं म्हणणं मानताय, गटाचं तुम्ही गाणं ऐकून घेताय, तुम्ही शिवसैनिकांचं गाणं ऐकून घ्या. त्या शिवसैनिकांनी तुमच्या निवडणुकीसाठी जे अहोरात्र प्रयत्न केले, तुम्हाला विजयी केलं त्यांनी, त्यांचंसुद्धा तुम्ही गाणं ऐकून घ्या, त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. ज्या मतदारांनी तुम्हाला खासदार केलं त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. फक्त गटाचं म्हणणं ऐकून तुम्ही खासदार झाले नाहीत किंवा नुसत्या गटाच्या जीवावर तुम्ही खासदार झाले नाहीत, म्हणून मी त्यांना विनंती करतोय की तुम्ही दोघं ह्या कोल्हापूरचं नेतृत्व करू शकता चांगल्या पद्धतीनं, शिवसेने नेतृत्व करू शकता, एक मराठा चेहरा म्हणून तुम्ही कोल्हापुरात एक चांगलं काम करू शकता. म्हणून संजयदादा मंडलिक आणि धैर्यशील मानेंना माझी विनंती आहे, शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, उद्धव साहेबांचे केलेले सहकार्य त्यांचा आशीर्वाद आणि शिवसैनिकांचे कष्ट, प्रामाणिकपणे काम केलं कोल्हापूरकरांनी त्या मतदारांचा तुम्ही विश्वासपात्र राहा अशी मी त्यांना विनंती करीन. तुम्ही कुठल्याही गटात जाऊ नका, तुम्ही उद्धव साहेबांवर राहा अशी तुम्हाला विनंती करत आहे. संजय मंडलिक, खासदार साहेबांचा काल मेळावा झाला कार्यकर्त्यांचा, तर याच्यामध्ये देखील असंच एक कुठंतरी सूर होता की मंडलिकांनी शिंदे गटासोबत जावावं. नाही, मगाशी मी तुम्हाला तेच मुद्दाम सांगितलं, नुसत्या गटावर निवडणुका होत नाहीत, तुम्ही गटाचं ऐकून घेतलं तुम्ही, आता शिवसैनिकांचं ऐकून घ्या, तुम्ही मतदारांचं ऐकून घ्या, कोल्हापूरकरांचा काय सूर आहे हे ऐकून घ्या. तिथं सुद्धा ते शिवसैनिक, ते युवा सेनेचे पदाधिकारी होते, त्यांनी उद्धव साहेब आगे बोडो हम तुम्हारे साथ आहे ह्या घोषणा तिथं दिल्या. आम्ही त्यांचं अजून अभिनंदन केलं. असे कडवटे शिवसैनिक कोल्हापुरात नाही, हमीदवाड्यात सुद्धा आहेत, त्यांच्यासुद्धा भावना तेच आहेत की स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक साहेबांना उद्धव साहेबांनी शब्द दिला होता की संजय दादा हे माझे भाऊ आहेत आणि त्याच्या पुढचं मी का असेल तर ते माझ्या भावाचा मान सन्मान मी कायम करीन, हे उद्धव साहेबांचे शब्द आहेत ना. आणि त्या पद्धतीने त्यांना उमेदवार दिली, ते खासदार झाले आणि म्हणून संजय दादांनी कुठलाही निर्णय घेऊ नये अशी माहिती मला शेवटची एक विनंती करत आहे. आणखी एक सूर उमटतोय की आपण शिंदे गटासोबत गेलो तर मात्र निधीची कमतरता भासणार नाही,
आपण जर आता पक्षासोबत राहिलो तर निधी कमी पडेल, विकास कामाला असं एक सूर आहे। आता एक दोन गोष्टी आहेत, काय तर कारण सांगण्यात काय अर्थ नाही। आपल्याला ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या देशात एक महामारीचं संकट कोरोनाचं आलं, त्यावेळी सगळ्याच खासदारांना निधी दिला नव्हता। निधीची जो पैसा होता तो सगळा कोरोना खर्च केला, लोकांचं डेथ रेट कसा कमी होईल ह्यासाठी प्रयत्न केला। आणि खरं कौतुकास्पद काम जर कोणी केलं असेल तर ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी काम केलं, आणि म्हणून देशभरात चौथा पाचवा नंबर राहिला त्या देशात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा, आमच्या पक्षप्रमुखांचा आम्हाला त्यांचा अभिमान आहे। आणि त्यावेळी पैसा जो दिला आपण त्यावेळी तो विकासात महत्त्व नव्हता, लोकांना आरोग्यासाठी दिलेल्या सुविधा ह्या महत्त्वाच्या होत्या। आणि म्हणून निधी कुणालाच मिळाला नाही, एकट्या खासदाराला दुकट्या खासदाराला नाही, कुणालाच मिळाला नव्हता। त्यामुळं तो निधी आज ना उद्या मिळेल, परंतु जो विश्वास आहे तो विश्वास तुम्ही सार्थ करून दाखवा त्यांनी, अशी माझी मत आहे। तर हे होते जिल्हाप्रमुख संजय पवार, आणि त्यांनी सांगितलं की आमदार जरी गेले तर खासदार मात्र पक्ष सोडून जाणार नाही असा एक विश्वास त्यांनी बाळगलेला आहे। आणि कोरोनाच्या काळात काहीसा निधी कमी पडला असला तरी पक्षानं कुठंही खासदारांना किंवा आमदारांना निधी कमी पडू दिलेला नाही, त्याच्यामुळं खासदार हे पक्षासोबतच राहतील असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह इकबाल रेटरेकर।